कागल तालुक्यामध्ये रविवारपासून 10 दिवस जनता कर्फ्यू। सन्माननीय ग्रामविकास मंत्री आदरणीय श्री हसनसो मुश्रीफ साहेब यांनी आज दिनांक 4/9/2020 रोजी आतच कागल तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग घेतले। त्यामध्ये कागल तालुक्यामध्ये रविवारी दिनांक 6/9/2020 ते मंगळवार दिनांक 15/9/2020 अखेर 10 दिवस जनता कर्फ्यू पुकारला आहे। या काळात फक्त दूध मेडिकल स्टोर्स, शेतीसेवा केंद्र, सरकारी निमसरकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना ओळखपत्र दाखवून जाता येईल। बँका बंद राहतील, ATM सुरू राहील। विनाकारण विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी सक्त सूचना मंत्री महोदयांनी दिली आहे। कडकडीत बंद पाळून कोरोना हद्दपार करूया, तरी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केले आहे। नवा महाराष्ट्र न्यूजसाठी कागलहून विठ्ठल कोळेकर। कागल तालुक्याच्या सर्व बंधू भगिनींना, आबाल वृद्धांना नम्राने कळकळीची विनंती करतो की आज करोनाच्या या महामारीच्या संघर्षाच्या बाबत आपली आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यू पुकारावा अशा प्रकारचं आवाहन केलं। म्हणून आता आम्ही सर्वांनी ठरवलंय की 6 तारखेपासून 15 सप्टेंबरपर्यंत हा जनता कर्फ्यू पाळला जाईल आणि या जनता कर्फ्यूला सर्व लोकांनी सहकार्य करावं अशी कळकळीची विनंती मी करतो आहे। कारण या तालुक्यामध्ये जवळजवळ 1100 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत, दुर्दैवाने अनेक मृत्यू पावलेले आहेत। हा संसर्ग टाळायचा असेल, ही साखळी तोडायची असेल, तर आपल्याला जनता कर्फ्यू करावा अशी सर्वांची मागणी होती। आपण जे जनता कर्फ्यू करणार आहोत हे आपल्या कुटुंबियासाठी, आपल्या मुळाबाळ्यासाठी, आपल्या घरातील वृद्ध आईवडिलांच्यासाठी आपण करणार आहोत। मला वाटतं आपण हे सर्वांनी सहकार्य करावं। यामध्ये दूध, औषधाची दुकानं, शेतीसाठी लागणारी सर्व कृषी केंद्र ही सुरू राहतील। जे सरकारी, निमसरकारी आणि खाजगी नोकरीमध्ये लोक जाणार आहेत ते आयडेंटिटी कार्ड दाखवून ते जाऊ शकतील। परंतु मास्क हे कोणत्याही पैसे लावलाच पाहिजेत यासाठी पोलिसांनी पोलिसी खाकव्या दाखवात अशा प्रकारच्या सूचनासुद्धा करण्यात आल्या। गावामध्ये आपण गेले येणाऱ्या 10 दिवसामध्ये हा पितृपंधरवडा सुरू आहे, आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचे हे दिवस आहेत। मला वाटते घरात राहून आपण पूर्वजांचं स्मरण करूया आणि या जनता कर्फ्यूला आपण प्रचंड आणि उत्स्फूर्त साथ द्यावी, आम्हाला सहकार्य करावं आणि ही कोरोनाची साखळी तुडूनच दाखवावी अशी विनंती करतो आणि आपली रजा घेतो।